खदख जर तुमच्या मनात असली ना जगताना, ते पाप आहे. असं कुठं बॅलन्स फिलन्स कुठे की तयार केली नाही तुम्हाला, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पाहू वाटत नाही, हे पाप. आपलं समाधान ज्याच्याकडे पाहिल्याने बिघडतं, काही ज्ञानवरीची ओबीत दर्शने प्रशस्ती ही. काही काही माणसं इतके चांगले असतात महाराज, आयुष्यात पुन्हा भेटणारे नसतात, पण पाहिले की बरं वाटतं, चांगला माणूस. काही ज्योतिषी फितिशी माहीत नसतं कुठलाय काय. काही काही वारकरी मी बघितले की अंगावर कपडे नाहीत तरी ते सुंदर आहे, नाही कळालं, कपडे नाहीत अंगावर तरी ते समाधानी आहेत. कपड्याची गरज नाही समाधानासाठी, तुम्ही ब्रँडेड कपडे घाला, तुमचं थोबाड सांगतं किती किती कपटी आहात, तुमचे डोळे बोलतात, चेहरा बोलतो. अनुभव घेऊन पाहत जेवढे श्रीमंत आणि बुद्धी. पाखवाज बिघडलं ना ते कीर्तन नीट होत नाही. पाखवाजा बिघडलेला असल्यावर कसं होईल, तर गडाचा असल्यामुळे टेन्शन नाही, राहू द्यात ना जसं असेल तसं. विठ्ठल पखवाज म्हणत असताना कीर्तनातला पखवाज म्हणले बरं का, बाहेरचे तर लय लांब आहेत. आज असं वाटतंय मला की 450 वर्षापूर्वीचं पैठणचं वैभव परत योगीराज महाराजांनी आणलं. वारकरी संप्रदायातले श्रीमंत संत होते, आतून आणि बाहेरून श्रीमंत होते. अभंग दुसरा घ्यायचा होता माझा, पण आमच्या मुलाचाच पाठ नाही म्हटलं तर दुसऱ्याचा काय पाठ असतो. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्यांची दासी, हा अभंग निवडला होता. जयापासी नित्य शांती, पण म्हटलं आता हे टाळकराकडे पाहून निर्णय बदलावे लागतात. तरी पण त्या तोडीचाच नाथ महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदाय हा जो शब्द आहे ना, हा फारसा मला चांगला नाही वाटत. हा वैष्णव धर्म आहे खरं, याचं जे नाव आहे किंवा ज्ञानोबारांनी जे नाव ठेवलेलं आहे स्वतःबद्दल, ज्ञानदेव वैष्णव मोठा. पूर्ण जगामध्ये म्हणजे भारतामध्ये विशेष करून दोनच धर्म आहेत, शैव धर्म आहेत आणि वैष्णव धर्म आहेत. वैष्णव धर्माच्या अंतर्गत काही पूजापाठ पंथ बदललेले असतात, आणि जे शैव धर्म आहेत त्याच्या अंतर्गत मांत्रिक तांत्रिक वामाचार वगैरे असे पूजेचे भेद असतात, संप्रदाय नसतात. आणि ज्ञानोबारांचं वचन आहे की या जगामध्ये या शरीराला दोनच नावं असावेत, शैव म्हणावून घ्यावं किंवा वैष्णव म्हणून घ्यावं, याच्यापेक्षा दुसरं नाव शरीराला नसलं पाहिजे. तसं वारकरी हा शब्द हळूहळू इतका लहान ठिकाणी आला येतो, विठ्ठल विठ्ठल खाली बसा, डिस्टर्ब करू नका, विषय वेगळा आहे, खाली बसा. विठ्ठल विठ्ठल आणि कुणी हा संप्रदाय शब्द घातला, संप्रदायामध्ये जो संप्रदाय शब्द आलेला आहे ना तो गुरु परंपरेसाठी आलेला आहे, तो असं वारकरी संप्रदाय म्हणून शब्द नाही आलेला आहे. संप्रदाय सकाळचा येथोनी म्हणण्याचा अर्थ असा आहे की गुरुपरंपरा आहेत, नाथांची तुकोबारायांची ज्ञानोबारायांची गुरुपरंपरा आहेत त्याचा अर्थ आहेत. पण तो हळूहळू एखाद्या काही काही घटना अशा संप्रदायामध्ये आहेत, आज जवळपास सगळे कीर्तनकार आहेत, थोडंसं जास्त चांगलं बोललेलं बरं. काही काही शब्दाचं जाणीवपूर्वक बुद्धिमान लोकांनी पतन केलेलं आहे, जसं हा वारकरी संप्रदाय आहेत, वैष्णव धर्म आहे आणि शैव धर्म आहे, त्यातली ही पूजा पद्धती आणि सिद्धांताची पद्धती वेगळी आहे. पण वारकरी म्हटल्यामुळं काय झालं की श्रीमंतीचं पतन झालं,
आणि लोकांच्या डोक्यामध्ये असा वारकरी बसला की ज्याला नीट फेटा बांधता येत नाही, धोतर नीट घालता येत नाही, मळालेले कपडे असतील, जेवणाचं ज्याला शुद्ध नाही, असं काहीतरी लोकांच्या पुढे एक बाहू तयार केला. त्याचा महाराष्ट्रावर असा परिणाम झाला की ज्या लोकाला मराठी येत नाही ते महाराष्ट्राचे गुरु झाले. ज्या भूमीमध्ये ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, नाथ महाराज आहेत, हे संत असताना संत निर्यात करावे लागतात ह्याच्यापेक्षा काय वाईट. एक काळ असा होता की नामदेव महाराजांनी वैष्णव धर्म घुमान पंजाबपर्यंत नेला होता. तो तिथून जो परत फिरला तो इतका परत फिरला की तो गावापर्यंत सीमित झाला. आणि आता तर जर वर्तमान पाहिलं नाही वारकरी संप्रदायाचं कळतच नाही की नेमकं कुठं चाललंय महाराष्ट्र. याचं मूळ कारण सांगतो, वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून श्रीमंत आहे. ज्ञानोबारांचे जे पंजोबा होते ते योद्धे होते. शेजारी गाव आहे आपेगाव, ज्ञानोबारांच्या वडिलांचं जन्मगाव. आणि त्या काळामध्ये देवगिरीवर सत्ता होती महाराष्ट्राची. आणि मराठवाड्याचे चीफ ऑफिसर प्रमुख हे ज्ञानोबारांचे पंजोबा होते. बीडमध्ये युद्ध झालं त्याच्यात ते मारले गेले. तुम्ही जर बीडला गेलं तर अजूनही त्यांच्या पंजोबाची समाधी आहे ज्ञानोबारांच्या. मला अर्थ वेगळा सांगायचं बरं का, मी चरित्र नाही सांगत. ज्ञानोबारांचा DNA कोणत्या घरातला हे सांगतो मी. आणि त्या ज्ञानोबारांचं एवढं पतन झालं, ज्ञानोबारांच्या दुःखावर ज्ञानोबारांची तुकोबारांची गरबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. कधी इतिहास आपण कोणत्या कुळातले आहोत वाचा जरा, काय इतिहास आहे आपला. देवगिरीची पहिली सत्ता आलेली महाराष्ट्राची देवगिरीवर, त्याच्याशी आपेगाव कनेक्ट होत. आणि पूर्ण मराठवाड्याचे मालक ज्ञानोबारांचे पंजोबा होते. तुम्हाला मराठीत म्हण असेल थोडंसं लागलं तरी चालेल, एक शब्द आहे रक्त मोठं असावं, वाड्या तोड्याचं रक्त नसावं. रक्त मोठं असावं या शब्दाचा आत्ताचा अर्थ आहे DNA मोठा असला पाहिजे, विजन मोठं असलं पाहिजे. आणि ते विजन तुम्हाला परंपरेने येतं, रक्तातून येतं. ते रक्तातूनच येतं म्हणून म्हणावं लागतं हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतर. असं बाहेरून येतच नाही ते विठ्ठल विठ्ठल. आणि त्या परंपरेतले ज्ञानोबार आहे. त्याच्या आजोबांनी निर्णय घेतला की माझा वडील युद्धामध्ये मारले गेले म्हणून पुढची पिढी मला युद्ध करायला नको. म्हणून विठ्ठल पंतांना शिक्षणासाठी काशीला पाठव. आणि काय महाराष्ट्राचं बुद्धी फिरली मला माहीत नाही. त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी बालविवाह होत होते. बालविवाह म्हणजे राजघराण्यातले विठ्ठल पंत काशीला जात असताना थांबले ते यात्रा करत करत. त्या काळात अलंकापूर फार मोठं नव्हतं महाराज. आमचे मोठे भाऊ सांगतात दळायला सुद्धा चरोळीला जावं लागत होतं, गिरण सुद्धा आळंदीमध्ये नव्हती 100 वर्षापूर्वी. अशी आळंदीची परिस्थिती 700 वर्षापूर्वीची कशी असेल त्याचा थोडा अभ्यास करा. आणि विठ्ठल पंतांचा बालविवाह झालेला आहे सगळ्याला मान्य आहे, पण लग्न करून पुढे गेले काशीला शिकले उत्तम. आणि जेव्हा काही उत्तराधिकारी वगैरे चर्चा झाली असेल त्या काळामध्ये, मग त्यांनी सांगितलं की मी विवाहित आहे, मला ब्रह्मचारीची गादी घेता येणार नाही, म्हणून परत आले ते. त्याचा इतिहास इतका बदलला, अजूनही वाईट वाटलं. आमची येती मित्र समोर बसलेले आहेत. संन्याशामध्ये 2 प्रकारच्या दीक्षा असतात. जर एखादा संन्यासी ज्यांनी शेंडी आणि जाणव काढून टाकलेलं आहे पुन्हा जर त्यांनी लग्न केलं तर त्याला गोसावी परंपरा म्हणतात. आजही आपल्या भारतामध्ये गिरी पुरी भारती
ह्या परंपरा आहेत, ह्या संन्याशांच्या मुलांच्या परंपरा आहेत. जर ज्ञानोबरांच्या वडिलांनी संन्यास घेतला असता ते गिरीपुरी भारतीय झाले असते ना, ते किती छोटी गोष्ट आहे. पण एखाद्या परिवाराला बदनाम करायला कितीपर्यंत माणूस जाऊ शकतो, विशेष करून बुद्धिमान माणसं. आणि दुसरी पद्धत अशी की तुम्ही ब्राह्मण असा नाही तर कोणी असा, कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं जर तुम्हाला पूजा करायची असेल तर तिथला पुरोहित लागतो. ती त्याची मिळकत असते, त्याची मालमत्ता असते. जर तुम्हाला त्याचा वाटा पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं जन्माला यावं लागतं. हा नियम आहे आजपर्यंतचा. कुठलाही कितीही मोठा ब्राह्मण असला तर ते दुसऱ्याच्या तीर्थक्षेत्रात जाऊन पूजा करता येत नाही. ज्ञानोबरांच्या आईला भाऊ नव्हता हे सगळं प्रसिद्ध आहे. ती प्रॉपर्टी कोणाची, तिथून ते वाद सुरू झाले. मग मला एकाणी प्रश्न विचारला, महाराज हे नामदेव महाराजांचे जे काही अभंग आहेत ते खोटे आहेत का? म्हटलं सर्रास खोटे आहेत काही काही अभंग, कारण की वारकरी संप्रदाय ज्याला माहीत नाही त्याला प्रक्षिप्त अभंगाचा अर्थ कळत नाही. आता मला सांगा, नाथ महाराजांच्या नावाने दुधाला डिग्री लावायची नाही? इंग्रज होते का 500 वर्षापूर्वी? नाथ महाराजांचं नाव वापरलंय पण गवळण त्यांची नाही. आता किती भेसळ झाली हा भाग नंतरचा आहे. आणि याचा प्रत्यक्ष पुरावा आहे, आजसुद्धा बघा, नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये 500 वर्षांनी जन्माला येणारी मीराबाईचं चरित्र आलेलं आहे त्याच्यामध्ये. अभंग खोटे नाही आहेत, संतांच्या नावाखाली चुकीचं चरित्र लोकांमध्ये प्रसिद्ध केलं आहे. आणि एक भावना होऊन बसली लोकांची, म्हणून राजघराण्यातले ज्ञानेश्वर महाराज आहेत, म्हणून ज्ञानेश्वरीसारखा राजयोगी ग्रंथ लिहिला त्यांनी, मोठा ग्रंथ. आजपर्यंत 725 वर्षात त्या ग्रंथाच्या एका ओवीची बरोबरी जग करू शकलं नाही, महाराष्ट्र नाही बरं. आता तुमचा अभ्यासच नाही संस्कृतमधला, काय लिहिले संस्कृतमध्ये, कशा संस्कृतमध्ये कविता आहेत, ज्ञानोबरांचं काव्य कसं आहे, आता तुलना करायला माणूस तर मोठा लागेल ना. जर वाड्या तोड्यातला माणूस ज्ञानोबरांचं चरित्र सांगायला आला तो म्हणणारच खाणं पिणं मिळत नव्हतं, याला मिळत नाही त्यांनी घातलं ज्ञानोबरांच्या नावाखाली. तुकोबरांचा इतिहाससुद्धा तसाच आहे. तुकोबरांचे मूळ पुरुष जे विश्वंभर बाबा आहेत, त्यांचा एक मुलगा युद्धात मारला गेलाय आणि एका मुलाची जी परंपरा सुरू झाली त्याची 8वी पिढी हे तुकोबर आहे. त्या 8 पिढ्याचं पुण्य तिथं जन्माला आला. आणि बाहेरच्या लोकांना इतिहासच माहिती नाहीत काय आहेत काही. आणि ह्या श्रीमंत परंपरेमध्ये आमचे नाथ महाराज आहेत, विठ्ठल विठ्ठल. भगवानगडाची परंपराच नाथ महाराजापासून आहे. मी अनेक ठिकाणी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत आणि एकनाथ महाराजांची 5वी पिढी नगद नारायण महाराज आहेत आणि नगद नारायण महाराजांची 8वी पिढी भगवान बाबा आहेत. ही परंपरा असं मर्यादित जन्माला येत नाही बरं. आलाच एखादा संत तर त्याचे काय हाल होतात माहीत नाही आपल्याला. कुठं जाईल तो, कुठं निवांत असेल, कुठला एकांत वास असेल त्यालाच त्याला म्हणून या अभंगामध्ये एक कूट टाईप एक शब्द आहेत, एका जनार्दनी संत आणि पूर्ण करी ती. ते काय थांबायचं कळत नाही आमच्या वारकरी लोकांना. संत काही असं सुपर मार्केट नाही की आल्याला पूर्ण करी ती मनोरथ, असं नाही आहे. थोडंसं थांबलं, थांबण्यात फरक केला की तुम्हाला संताचा महिमा कळतो. एका जनार्दनी संत पूर्ण, ते स्वतः पूर्ण आहेत म्हणून पूर्ण होणारा मनोरथ पूर्ण करतात. सगळेच मनोरथ पूर्ण केलं तर एखाद्याला म्हणायचं मला मर्डर करायचं आहे, चोरी करायची, पूर्ण करी ती.
असे संत जगात आहेत पण संप्रदायातले नाहीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून श्रीमंतापासून सुरू झालेला संप्रदाय आहे. ज्ञानोबरायापासून, ज्ञानोबरांच्या पंजोबापा, नाथ महाराजांची तर काय कीर्तनाला येणाऱ्या सगळ्यांना साखर वाटत होते. आणि काही काही इतिहास सुद्धा, जसं मी माऊलीच्या बद्दल बोललो ना, तसं नाथ महाराजांच्या बद्दल एका इतिहासाचा मला फार राग आहे. माझ्या सगळ्या एपिसोडमध्ये तो इतिहासच सांगितला नाही. यवन अंगावरी आवडतच नाही हा इतिहास. मला एक सांगा, हे पैठण आहेत, प्रतिष्ठानपूर आहेत, ब्राह्मण शरीर आहे, सूर्यासारखं तेज पांघरलेलं आहे. आणि एक ब्राह्मण गोदावरीला आंघोळला जातो आणि त्याच्यावर यवन थुंकतो आणि बाकीचे ब्राह्मण काय करत होते, हा संप्रदायाला कलंक आहे. आज सुद्धा एक मुसलमान तुम्ही छेडखानी करून बघा, सगळे धावून येतील. आणि एका जो भागवतकार आहेत, पैठणचं नाव वाढवणार आहे, अशांच्या अंगावर एक थुंकतो आणि बाकीचे काहीच बोलत नाही. आणि सांगताना इतकं सांगतात की ब्राह्मणानेच त्याला लावून दिलं थुंक म्हणून. लक्षात येते आपण काय सांगतो समाजाच्या पुढं, कसले इतिहास सांगतो आपण. आपली परंपरा नाही आहे अयोध्येची. आणि बर जो इतिहास हा सांगतो ना, तो लगेच म्हणतो काळ गुलाम सलाम करी. एक सामान्य माणूस अंगावर थुंकतो आणि तुम्ही ग बसता, ही परंपरा संप्रदायातली नाही आहे. ज्या पताका आहेत त्या उलट्या केल्या तर धर्म टिकणार आहेत, एरवे धर्म टिकणार नाही. भविष्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की आपले ग्रंथ टिकावेत, भागवत टिकावं, ज्ञानेश्वरी गाथा टिकावी, तर तुम्हाला काठ्या उलट्या केल्याशिवाय पर्याय नाही. आता माझ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत असेल. मला खूप लोक बोलतात परखड बोलतात, म्हणलं परखड नाही बोलत, सत्य सांगतो. संतांना वारकऱ्याला बदनाम करू नका. हे खूप श्रीमंत आहेत, खूप मोठ्या घराण्यातले आहेत. आजही 14वी पिढी योगीराज महाराजांची तिथपर्यंत परमार्थ चालू आहेत. मला सांगा कोणत्या राजाची पिढी टिकली, कोणत्या श्रीमंताची पिढी टिकली. आणि दुसरं सांगतो तुम्हाला संतांचं वैशिष्ट्य, संत आतून आणि बाहेरून पूर्ण असतात. आतून आत्मबोध असतो. एका जनार्दनी साधू शब्दाचा फार सुंदर प्रयोग आलेला आहे, जो अभंग घेणार होतो त्याचं मी अंतिम चरण सांगतो. जयापासी आत्मबोध. आणि ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो तुम्हाला साधू म्हणजे काय. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय, ज्ञानोबरायला म्हणायचं बाहेरी कर्मे क्षाळीला भीतरी ज्ञाने उजळेला, या दोहो आला पाखाळा द्यायचा, याला साधू म्हणतात. आतून श्रीमंत आहे शब्दाने आणि बाहेरून श्रीमंत आहेत वैभवांनी, तो खरा साधू. त्याचं नाव भगवान बाबा पण आहे, नाथ महाराज पण आहेत. जराशे ड्रेस बदलला, चपल्या बदलल्या ना, तर लोक लगेच टीका करायला सुरुवात करतात, महाराज बिघडले. अज्ञानी माणसांनी नीट वागावं का. हे जग जर देवाचं आहे त्याचा भोग साधूसुद्धा घेतात. साधू जास्त घेतात का, की त्यांना समजतं भोग कसा घ्यायचा आहे. आत्ताची जर पिढी पाहिली ना मी, महाराज आता ठीक आहे चर्चा असते, भोग भोगण्याची सुद्धा आत्ताच्या तरुणाची लायकी नाही आहे. विठाला विठाला भोगण्याची जी क्षमता आहे त्याच्याकरता मूळ शरीर लागतं. शरीरच नाहीत महाराज, शरीरच नाहीत लोकांकडे. 14-15 वर्षाच्या मुलांना चष्मे लागलेले आहेत, पिझ्झा बर्गरच्या नादाला लागून आपलं जे सकस आणणं होतं ते विसरले. आणि 17-18 काळामध्ये बघा तुम्ही पोरांची अवस्था पाहू वाटत नाही मला भारत. आणि मी तर एकदम खुलं सांगतो, श्रीमंताची जी मुलं आहेत मुंबईतले, मरवालीरचे जे मुलं आहेत ना, शत्रू त्यांच्या मुलांना बिघडवण्यासाठी व्यसनी करतात.
भारत भविष्यात श्रीमंत राहायला नाही पाहिजेत म्हणून शत्रू राष्ट्र इथं येऊन त्यांच्या मुलांना बिघडवतं. बुद्धी भेद झाला पाहिजेत, बुद्धी बंद पडली पाहिजेत. अर्थ लक्षात ठेवा, ज्ञानोबरायसारख्या नाथमारासारख्या श्रीमंत महाराष्ट्रामध्ये इतरांचं ऐकावं हे महाराष्ट्रीयन माणसाचं पाप आहे. इतकं विद्वान कुणी नाही आहे. जितके ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज इतके विद्वान नाही आणि इतकं साहित्य आहे. या जन्मात तर अर्थ लावू शकत नाही, अर्थ कमवू शकता. अर्थ नाही लावू शकत, क्षमता नाही तेवढी. सगळे संत वेगळ्या प्रकारचे आहेत. नाथ महाराज शांती ब्रह्म आहेत. ते येणाऱ्या लोकांसाठी शांती ब्रह्म आहेत, पण ते शांतीच ब्रह्म आहेत असा अर्थ काढू नका. त्यांच्या इतकं कठीण कोणी बोलत नाही. काय माय गेली बोला, मी नाही बोलत. मला याचा दुसरा अर्थ सांगायचा आहे म्हणून प्रमाण घेतलं. ज्यांची मुलं संतांना विरोध करतात त्यांची आई कुठे गेली? ते माणसाचे पोरं नाहीत असं नाथ महाराज सांगतात. पटते ना? लिखाण आहे. माणसाचे पोरं नाही आहेत ते. माणसापासून जन्माला तुकोबरा याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतात. माझा अर्थ वेगळा आहे. ज्या श्रीमंत संस्कृतीमध्ये, श्रीमंत संतांच्या परंपरेमध्ये आपण राहतो, ज्ञानानं आणि अर्थानं श्रीमंत असणाऱ्या संतांकडे आपण राहतो, तिथे भिकारी वृत्ती कामाची नाही. त्याला बदनाम करणं, त्या संप्रदायाला संताला नावं ठेवणं, त्यांना मागासलेलं म्हणणं हे कुठंतरी शत्रू लोकांचं काम आहे, ज्याचा पसरा आणि प्रसार होतं. पण हळूहळू सोशल माध्यमाच्या माध्यमातून जे ज्ञान आहे संप्रदायाचं, ते हळूहळू बाहेर येत आहेत. आमचे नवीन कीर्तनकार खूप तयार झालेत आणि ते मला असं वाटतं ते भविष्यात अजून चांगले आहेत. कसे का होईना फाईट तर देतात, काही का होईना निदान प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे ज्ञान आहे, आतून श्रीमंत असलं पाहिजेत. किती लिखाण आहेत नाथ महाराजांचं. भागवत एकच ग्रंथ आहेत असं मला म्हणायचं नाही. प्रकार मुख्य ग्रंथ ज्याला आपण भागवत म्हणतो, भागवत संप्रदाय म्हणतो, त्याच्यासाठी तो लिहिलेला आहे एकादश स्कंद आहे. पण सगळं वाङ्मय नाथ महाराजांचं वाखणण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल थोडस अजून बोलतोय मी. संतांची राहणीमान आणि व्याख्या बदलली नाथ महाराजांनी. कसं राहिलं पाहिजेत, कसं दिसलं पाहिजेत, कसा ड्रेस कोड असला पाहिजेत, पहिल्यांदा संप्रदायामध्ये बदल केला नाथ महाराजांनी. नाथ महाराजापर्यंत फक्त आणि फक्त काव्य लिहिण्यात येत होतं, गद्यसुद्धा नाथ महाराजांनी सुरू केलं. का की येणाऱ्या पिढीला काव्य कळेल असं नाही, गद्यात पण कळालं पाहिजेत. पण आता काही गद्यांना गद्यातलं कळत नाही, त्याला काय कळत. त्यांना माफ करावा असं म्हणत नाहीत. माझा मुद्दा वेगळा आहे. माफ काढतात पण त्यांना माफ करावं लागतं. बुद्धी छोटी आहे. एक न्यायशास्त्रामध्ये खूप मोठं प्रमाण आहे, दिधिकार दिधितिकार. दुष्यो वचम, माझ्या बोलण्याला माझ्या आशयाला दोष द्यावा. ग्रंथकार सांगतात मला ते म्हणणे. पण निपुणम विभाव्य, माझा आशय तरी कळू द्या ना तुम्हाला. मी काय लिहिलंय ही कळण्याची ताकद तुमच्यामध्ये आली ना, मग दोष द्यावा. भावा व बोध विहितम, जर वाक्याचा भाव काढला तुम्ही आणि नंतर दोष दिला, न दुनोती दोष, त्याला दोष मानला जात नाही. इथं भाव कळत नसताना भाव खातात ना. हरिपाठ पाठ आहे ना ज्ञानेश्वरी. मला एकाने प्रश्न विचारला मुंबईमध्ये, ज्ञानेश्वरी मराठीत आहे का? म्हटलं कशाला मराठी बोलतोस तू. ढला ढला मागे एक विषय झाला होता, त्यावेळेस मी सांगेन, मला फार चांगलं वाटतं ते. ऐशी अक्षरे रसिके, तर ते एवढे साहित्यकार आहेत ते हेच म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज मराठीचं गुणगान गातात, माऊली म्हणतात मराठीचं नाहीत
माझ्या अक्षराचं गुणगान आहे. ऐशी अक्षरे मिळेल मिळेल म्हणजे मी मिळवणार जे अमृता ते पैजा जिंकणार आहेत. आपली अक्षरं म्हणजे भाषाच बोलता येत नाही महाराज. काय काय कीर्तनकाराला तर इतकं, मी एक विद्यार्थी अवस्थेत चांगला पखवाजू वाजवत होतो आणि नेमकं अशा माणसाचं कीर्तन होतं ज्याला मराठीच बोलता येत नव्हते, पण ज्यांना कीर्तन करता येत नाही ते मॅनेजमेंट फार छान करतात बरं का. मला अजून सृष्टीतलं काही काही रहस्य कळत नाही, त्यापैकी हे रहस्य, ज्याला कीर्तन येत नाही ना तो एका जिल्ह्याचा मालक असतो, त्यांनी ठरवायचं कोणता महाराज आणायचा. त्याला स्वतःला कीर्तन येत नाही आणि तो ज्याची स्तुती करेल त्याच कीर्तनकाराला बोलवणार, चांगल्या कीर्तनकाराला बोलवणार. आणि ह्यांचं पकड एवढी असते काय सांगतील काही सांगता येणार नाही. ती भाषा नव्हती पण गाव त्याचं होतं. त्याला म्हटलं, हे पा तुला मराठी नीट बोलता येत नाही, जरा चांगली बोल, तुझं कीर्तन आहे ना तर चांगली बोल. वाजवायलाच होतो तो, तो चांगल्या बोलण्याच्या नादात काय म्हणलं तो, दिली विंद्रिय हात पाय का. अंधारामध्ये माणूस वेगळा निघाला तर काय होईल, आता काय बोलावं त्याला. अरे हसायला मी एकटाच होतो, बाकीच्या तर तीच मराठी आवडत होती. आपली क्षमता काय, आपली योग्यता काय, त्याच्या पुढं जाऊन सांगतो. ज्यांचा ग्रंथ आहे ना त्यांचा अधिकार पाहिला समजला पाहिजे. बोलताना फार चांगलं वाटतं. भारताचा युवराज आहे अर्जुन, जो ऐकणार आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनाची आहे पांती, बसण्याची योग्यता बरं का अर्जुनाच्या. आता जो भारताचा युवराज आहे त्याच्या पंक्तीला कोणता श्रीमंत बसू शकतो बरं. तुम्ही आता आपला सगळा भारत विदेश चावळून बघा, मालक आहे ते भारताचे. भावा भावाचे भांडणं असले तरी दोघं मालकच आहेत ना. त्याला सांगितलेली गीता आणि त्याला सांगितलेला त्याग हे सामान्य माणसाने सांगू नये. मला एक माझा शास्त्रीय मित्र होता, नतेश्वर मते बुधः अध्यंतवंत कौंते. मी म्हणलं एवढ्या जोरात बोलू नको बाबा. नतेश्वर मते बुधः, पहिलं तुझ्याकडे आहे काय ते सांग. तेषु बुधः न असल्यानंतर मग रममान होत नाही. नाही कळालं, आहे अगोदर आणि मग रममान होत नाही हे ठीक आहे, पण काहीच नाही. आम्ही विश्वसुंदरचा त्याग करून ब्रह्मचारी झालो, याला बोलण्याला काय किंमत. तुझी योग्यता काय, तुझं आता जास्त बोलत नाही मी. ग्रंथ कोणाचा आहे, ज्ञानोबराय बोलणार आहेत. ज्ञानोबराय बोलताना ज्ञानोबरायांनीच ज्ञानोबरायांचं वर्णन करावं ज्ञानेश्वरीचं, अशी ज्ञानोबरायांची विशेषता आहे. तसं ज्या अभंगाला आपण हात लावतो ते कोण आहेत, ते स्वतः पूर्ण आहेत. एका जनार्दनी संत पूर्ण, इथं थांबायला पाहिजे. ते पूर्ण आहे म्हणून इतरांचा मनोरथ पूर्ण करतात. अपूर्णातल्या लोकांना जमतच नाही, ते फक्त त्याग दाखवतात. ज्ञानेश्वरीमध्ये एक प्रक्रिया अशी आलेली आहे की जगातल्या कोणत्याही माणसाकडे वैराग्य नाही आहे, वैराग्याच्या डिग्री आहे, वैराग्य नाही आहेत. कारण की वैराग्य हा ईश्वराचा प्रसाद आहे, तुम्ही त्याग करू शकता. अर्थ कळाला तुम्हाला. काही चहाचा त्याग करतात, तंबाखूचा करतात, माळ घातल्यानंतर नॉनव्हेज सोडतात, हा त्याग आहे, वैराग्य नाही. जर उत्तम कर्म केलं तुम्ही, चांगलं कर्म केलं, त्याच्यावर जर ईश्वराची प्रसन्नता आली तर मग वैराग्य सिद्धी देई जे पसायत, हा पहिला टप्पा आहे कृपेचा. इथं सुद्धा काही काही बिघडू शकतात असं नाथ महाराजांचं म्हणणं आहे. वैराग्य सिद्धी दिल्यानंतर सिद्धीच्या पाठीमागे लागतात. सिद्धी लावी पिसे कोण तया, जे पुसे ते पिसे. जे सिद्धीच्या मागे लागतात ते काही ज्ञानी संत. वारकरी संप्रदायातला कोणताही संत ताईत गंडे आणि क्षमता देत नाही.
मी निरीक्षण केलं का श्रीमंत लोक आपल्याकडे येत नाहीत, त्याचं कारण आपण आशीर्वादच देत नाही. आपलं म्हणणं उलट आहे, तू संसार सुखी होण्यासाठी येतो. जेवढे जगातले साधू आहेत बघा तुम्ही, राजकारणी सहित कोणत्या ना कोणत्या साधूच्या पायाला बांधलेले, कशा करता काहीतरी आशीर्वाद द्याच, खुर्ची मिळावी, पैसा मिळावा, धनधान्य मिळावं. आणि संप्रदाय जर संताकडे आला तर संत नीट बोलतच नाही, तो सांगतो अरे काय ठेवलं याच्यामध्ये, संसार दुःख मूळ सोईकडे या प्रमाणाच्या निमित्ताने आणखी एक विषय आठवला. हे प्रमाण ज्ञानोबऱ्यांचे आणि या संसार दुःखमुळे 700 वर्ष झालेले आहेत. मला इतकं वाईट वाटतं काय काय वेळेस मराठीची सुरुवात, मराठीची संपन्नता, मराठीची विशेषता, मराठीला सूत्रबद्धता सगळं ज्ञानोबऱ्यांनी आणली. जेवढे साहित्यकार आहेत यांनी ज्ञानोबऱ्यांचे उपकार मानायला पाहिजेत. मराठी गवळणी त्यांनीच तयार केल्या, अभंग त्यांनी तयार केले, हरिपाठ काव्य सगळं ज्ञानोबऱ्यांनी तयार केलं. आणि त्या ज्ञानोबऱ्याला मागासलेलं म्हणू शकतो का? बरं, त्याचे जे पोर आहेत वारकरी यांना तरी कळायला पाहिजे ना. इथं सत्य सांगितलेले संप्रदायमध्ये तो जरा घोटाळा, संसार दुःख, तो संसार आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहे पण सांगताना संसार दुःख मूळ सांगितलेले बसतच नाही. म्हणून श्रीमंत लोक संप्रदायात नाही आहेत. तुम्ही तर काय श्रीमंत लोकांना, तर माझ्या भाषेत सांगतो, फार भोगाच्या मागे लागलेले असतात म्हणून फार प्रतिभा चालते असं समजू नका. सगळे मुलं शाळा शिकलेले आहेत माझ्याकडे, आता असं काही जुन्यासारखं राहिले नाही. कोणते श्रीमंताच्या कविता अभ्यासल्या तुम्ही? पहिलीपासून एम एपर्यंतच्या ज्या कविता मराठी माणसाने अभ्यासलेल्या शाळेमध्ये कोणते श्रीमंताचे? अहो, त्यांचे धडेसुद्धा नसतात धड नसल्यामुळे. ज्यांनी पराक्रम केले त्यांचे धडे, ज्यांनी धड केलं राष्ट्राचं त्यांचे धडे. कविता लिहिता येतात ते श्रीमंत माणसाला? हा, भारतात एक नंबर श्रीमंत आहे, जगात एक नंबर श्रीमंत आहे, त्यांच्या कविता पोरांना चौथीला ठेवा पाहत नाही आहे. सगळं संतांचं आहे, सगळे स्टार्ट संतांनी केलेले आहेत अभंगासहित. आणि संतांना लोक हे म्हणतात, माझा मुद्दा वेगळा आहे, ते बुद्धीने श्रीमंत आहेत. बुद्धीने त्यांना कळतं भोगामध्ये रस काय. तुम्ही सगळ्या बाजूने पतित आहेत. मोक्ष फार लांब आहे, आतली गोष्ट तर फार लांब आहे, बाहेरून देखील भोग नाही भोगतायत. भोग म्हणजे काय असते महाराज? शरीर चांगलं लागतं, पैसा लागतो, अष्टभोग भोगणे, याला भाजी भाकरीच मिळते. दद्वयम नास्ति दंतानाम. एक सुभाषितकार सांगतो की जो कीर्तनकार असतो किंवा बोलणारा असतो ना, त्याला दोन द ची दाताला भेट होत नाही, दही आणि दूध. जेवणामध्ये फक्त दोन भ असतात, भद्वयम भूरी भोजन भाजी भाकरी. त्यांनी सांगायचं का अष्टभोग भोगणे माती नाही. भोग 8 प्रकारचे असतात, तर ते कसे असतात हे तर अक्कल पाहिजे ना. मिळाल्यानंतर नते ईश्वर मते बुधा. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांची श्रीमंती आहे आणि तरी देखील लिखाण करतात ही आतली श्रीमंती. 450 वर्ष झाले त्यांच्या संपूर्ण वाङ्मयाला आपण असं गृहित धरूस. सगळं वाङ्मय त्यांचं पहा तुम्ही, अजरामर आहेत. आणि काय देवाने विशेषता केली, आमची येती बसलेले आहेत महाराज, मला अजून कळत नाही. बुद्धिमान माणसं वाङ्मयाला विरोध करतात,
आणि भागवत आणि गाथा गावकऱ्यांनी टिकवल्यात ही त्यांची विशेषता आहे. ज्यांना ज्ञानेश्वरी समजत नाही, भागवत समजत नाही, ते आज पारायणाला आहेत. गावठी लोक ज्याला म्हणतात, गावातले लोक म्हणतात, आणि श्रीमंत लोक याला मागासलेलं म्हणतात. किती फरक आहे बघा ना. म्हणून मला एकाने विचारलं, कसं काय? म्हटलं काय, चंदनाचं झाड जरी असलं तरी त्याला सांभाळण्याकरता 2-4 साप लागतात, नाही तर कोणी कापून नेईल. तसं वाङ्मय सांभाळण्याकरता श्रद्धाळू लागतातच. विठ्ठल विठ्ठल आणि हे श्रीमंताचं वाङ्मय आहेत, श्रीमंत वाङ्मय आहेत, श्रीमंतीतून जन्माला आलेलं वाङ्मय. म्हणून कधी लक्षात ठेवा, पोट भरल्याशिवाय वाङ्मय तयार होत नाही. सर्वे पूर्णे जठरपिठरे प्राणीनाम संभवंती, कुणालाही करता येत नाही. म्हणून पहिल्यांदा तुकोबाराय असो नाथमहाराज असो, व्यवहार चांगला शिका करा आणि मग परमार्थकडे या. ज्ञानोबरांची गोवी फार सुंदर आहेत. उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मग मज अर्पावी. पण आचरण करण्याकरता क्षमता पाहिजे, आणि त्यात विशेष करून आर्थिक क्षमता पाहिजेत, आणि आर्थिक क्षमता मेंदूवर ठरली जाते. मी मागे एकदा श्रीमंतीचं वर्णन ऐकलं की रोज 10 लाख जर खर्च केले तर 500 वर्ष टिकणार आहेत, एवढी श्रीमंती माणसांनी कमवली. जगाची जगाची श्रीमंती असते ना, किती डॉलर किती काय. म्हटलं अरे ठीक आहे, रोज 10 लाख रुपये तर खर्च करू शकत नाही पण समजा, पण याला 500 वर्ष आयुष्य देणार कोण? 22व्या वर्षात जो चमत्कार केलाय तो काही 500 वर्ष जगून 700 वर्ष आले तर अजून बरोबरी होत नाहीत. श्रीमंताचं वाङ्मय आहे. म्हणून संतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, कारण की ते पूर्ण आहेत, तुमची गरज नाही असा अर्थ आहे याचा. एका जरी संत पूर्ण म्हणजे तुमची गरज, मग काय करतात. आणि दुसरा नाथ महाराजांची विशेषता सांगतो तुम्हाला, आयता देव तुमच्या हातात देत नाही. जे मनोरथ पूर्ण करतात ना, ते कोणाचे मनोरथ पूर्ण करतात? तेने साधती साधती साधन, साधना साध्य करण्याकरता ते मनोरथ पूर्ण करतात. साधना केल्याशिवाय, प्रयत्नाशिवाय ज्ञान मिळत नाही ही सूचना आहे. म्हणून सगळ्या वारकरी संप्रदायातल्या मुलांना कीर्तनकारांना सांगणंच आहे, मेहनत केल्याशिवाय ज्ञानी होणार नाही. ज्ञानेश्वरी जर वाचली ना, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. ज्ञानोबाराय म्हणतात, अभ्यास करत असताना आता तुम्ही बोलत असताना 2 मिनिटात निरीक्षण करून सांगतात कीर्तन चांगलं का वाईट आहे, हे झाले तुमचे 2 मिनिटं. पण या कीर्तनाला येईपर्यंत जो मागचा पडावा असतो ना, करिता जाती भोकसे, हे कळत नाही. तुम प्रत्येक शब्दाला जपावं लागतं, प्रत्येक शब्दाची सिद्धांताची सेवा करावी लागते, त्याला बुद्धीमध्ये स्थान द्यावं लागतं असली तर. आणि त्या गुरुनी तो सिद्धांताला आशीर्वाद, वाणी गोड केव्हा होते? विद्वान कमी का मला सांगा बरं. वाणी गोड संतांनी दिल्यानंतरच वाणी गोड होते. देवाच्या संतांच्या आशीर्वादाशिवाय वाणीत मधुरता येत नाहीत. मी इतके विद्वान बघितलेत महाराज. आमचे एक जण कीर्तनाला गेले होते स्वामी महाराज, मला सांगितलं की मी आमके आमकेचं कार्यक्रम करून ऐकलो. म्हटलं काय पाप केलं होतं तुम्ही? चुकीचे शब्द तासभर तुम्ही ऐकून घेताय, खरंच तुम्ही संन्यासी आहात. काय ऐकणार काय तुम्ही? तुमची क्षमता काय काय समजत? म्हणून संतांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिला, पहा ते श्रीमंत आहे आणि पूर्ण आहे. साधना करणाऱ्यासाठी मनोरथ पूर्ण करतात, आयत खाऊन बसण्यासाठी नाही. साधने साधिती मग त्यांचा मनोरथ पूर्ण करीते. म्हणून ते स्वतः पूर्ण आहेत. आणि पूर्ण शब्दाचा आणखी पुढे अर्थ फार वेगळा आहे. हा पूर्ण शब्द इतका लांब जातो तो वेदापर्यंत जातो महाराज. पूर्ण मदः पूर्णमिदं
आणि ते पूर्णता संतांमध्ये येते. त्याचा संबंध तुकनाथ महाराजला होता, एका जनार्दनी संत पूर्ण, आणि ते पूर्ण आहेत म्हणून पूर्ण होणारे मनोरथ पूर्ण करते. विठ्ठल विठ्ठल. आता याचा आमच्या न्यायशास्त्राच्या पद्धतीने दुसरा अर्थ आहे, मग इतर पूर्ण नाहीत का, अपूर्णच आहेत इतर पूर्ण? हा प्रश्न सुद्धा येऊ नये माणसाच्या मनामध्ये. अपूर्णच आहेत जी. आणि तुम्हाला पाप आणि पुण्य शब्दाची व्याख्या सांगतो, खदखद जर तुमच्या मनात असली ना जगताना, ते पाप आहे. असं कुठं बॅलन्स फिलेन्स कुठेकी तयार केली नाही तुम्हाला, तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर पाहू वाटत नाही, हे पाप आहे. आपलं समाधान ज्याच्याकडे पाहिल्याने बिघडतं आहे, ज्ञानवरीची ओबीत दर्शने प्रशस्ती ही. काही काही माणसं इतके चांगले असतात महाराज, आयुष्यात पुन्हा भेटणारे नसतात, पण पाहिले की बरं वाटतं, चांगला माणूस. काही ज्योतिषी फितिशी माहीत नसतं कुठला आहे काय. काही काही वारकरी मी बघितले की अंगावर कपडे नाहीत तरी ते सुंदर आहे, नाही कळालं, कपडे नाहीत अंगावर तरी ते समाधानी आहेत. कपड्याची गरज नाही समाधानासाठी. तुम्ही ब्रँडेड कपडे घाला, तुमचं थोबाड सांगतं किती किती कपटी आहात, तुमचे डोळे बोलतात, चेहरा बोलतो, अनुभव घेऊन पाहतो. जेवढे श्रीमंत आणि बुद्धिमान लोक आहेत, नुसतं 2 मिनिटं बसावं त्यांच्याजवळ, पळून जावं असं वाटतं. आमच्या महाराजांनी ते कीर्तन ऐकलं, संन्याशी जमतंय त्यांना, मी जात नाही, मला आजपर्यंत टाळे घेऊन कोणी पाहिलं नाही बरं का. कारण की वाईट चांगलं नाही झालं तरी चालेल, पण आपले सिद्धांत बिघडता कामा नये, जपावे लागतात. ते सांग, जपावे लागतात, वाक्य जपावे लागतात, अक्षरं जपावे लागतात, सेवा करावी लागते. आणि सगळा संसार करत असताना नाथ महाराजांनी लिहिलं आहे. मी नाथ महाराजाला ना पूल मानतो, पूल. पूल जो असतो ना, 2 तीराला टेकलेला असतो तो, 2 तीराला एकाच वेळेस टेकलेला असतो. तसं नाथ महाराज जेव्हा त्यांच्या पाठीमागे पाहतात, तेव्हा त्यांना कैवल्याचा पुतळा दिसतो. हे एक टोक आहे नाथ महाराजांचं. तुमच्याकडे जेव्हा पाहतात जोहार माय बाब, हे टोक, हे दुसऱ्या संतात सापडणार नाही. हे जे जोड आहे ना, हा इतर संतात नाहीच. लिहित असताना एकदम सांभाळ. आता तसा पाहिलं तर बघा, हरिप्राप्तीशी उपाय एकदम साधे शब्द आहेत. तुम्ही हरिपाठ, माऊलीचा हरिपाठ कठीण आहे, कठीण म्हणण्यापेक्षा तो ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे, हा माझा अनुभव आहे. ढला विठला. ज्यांना संस्कृत शिकलेले आहे, शिकता येतं, त्यांना हरिपाठ लावत असताना कळते की त्रास किती होतो. संस्कृतमध्ये अनुवृत्ती नावाचा एक प्रकार आहे, सूत्रेषु अदृष्टम पदम. सूत्रात जर काही शब्द कमी असले तर वरून खाली येतात ते. तसं हरिपाठामध्ये सूत्र आहे आणि ज्ञानोबराईचे सूत्र आहे. जर ते कमी वाटले की ते वरून येऊन बसतात आणि ते गोळा करता करता तुमची नाकी नऊ येते, त्याला म्हणतात हरिपाठ. माऊलीचं टाचं नाही महाराज, विस्तार कळत नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानोबाऱ्यांचे सूत्र कधी कळणार? मी तर असं म्हणेल, जुन्या काळामध्ये अगोदर ग्रंथ लिहिले जायचे, सूत्र, आणि त्याच्यावर नंतर भाष्य व्हायचं. माऊली असा चमत्कार आहे, अगोदर त्यांनी भाष्य लिहिलं, नंतर त्याचं सूत्र लिहिलं, त्याला हरिपाठ म्हणतात. किती डोकं लावा तुम्ही, किती डोकं लावा. एक आत्ताच्या भाषेतल्या लोकाप्रमाणे मी एक शब्द सांगतो, बुद्धीचे वैभव. किती पाठ आहे बरं तुमच्या. तुम्ही हा शब्द वर्तमान काळात माणसाच्या चिकित्सेसाठी लावा तुम्ही. जेवढे बुद्धिमान आहे जगामध्ये, जेवढे बुद्धिमान आहे, जे स्वतःला बुद्धीच्या जोरावर ज्यांनी वैभव कमवलेलं आहे, जग पादाक्रांत केलेलं आहे, त्यांचे इतिहास आहे, त्यांचे ग्रंथ आहेत. मी गरीब कसा होतो, नंतर श्रीमंत कसा झालो, मी वर्ल्ड माझ्या ताब्यात कसं घेतलं, ग्रंथ आहेत त्यांचे. ज्ञानोबऱ्याकडे पहा बरं, बुद्धीचे वैभव
अरे जग ताब्यात घेतलंस पण जगदीश्वर ताब्यात घेणाऱ्याला बुद्धीचं वैभव म्हणतात. हे मी बोलते, तुम्ही विनाकारण टाळा नका. एक केशी राज तिथंच लिहिलेलं आहे. तुमचं लक्ष जात नाही अतिपरिचयात दोघांच्या बाबतीमध्ये. विठ्ठल विठ्ठल सुखी का होत नाही तेच एकच अभंग आहे. समाधी हरीची समसुखी. मला ज्ञानोबरांची एक गंमत सांगतो, जर चांगले कीर्तनकार आहेत. जे मगाशी आता सांगता सांगता बोललो मी, पापी माणसाजवळ आपल्याला बसता येत नाही. मला सांगा, जेवढी माणसं बसलेली दुखी माणसाबरोबर बसून दाखवता का तुम्ही दिवसभर? जो दुखी आहे संसारचं गाऱ्हाणं सांगणार आहे, सगळ्या बाजूनी पतित आहेत, त्याच्याजवळ बसून दाखव. कीर्तनकार असू दे, ज्ञानेश्वरी सोडून जर तो बोलायला लागला तर बसूच वाटत नाही त्याला. ज्ञानोबांनी सूचना केलेली बोलूच नाही, बोलणेच नाही पहिली गोष्ट. जर बोलायला लागला परिसता होय माय बाप. ऐकणाऱ्याला असं वाटतं की आपल्या कानामध्ये आईबापाने अमृत टाकलेले. याला बोलणं म्हणतात साधूच. आणि अभ्यास करून नाही बसत. ज्ञानोबांनी लिहिलेलं आहे, देव कोणाला प्राप्त होतो? सुखी पुरुषोत्तम असे याचं वक्रता कळत नाही बघा. मी म्हणून मागाशी म्हटलं, नाथ महाराज जरा खुलं बोलतात. काय माय जिव्हा नवे लाव उघडं बोलतात. नाथ माऊलीसारखं वाकडं बोलणारं जगात कुणीच नाही. सुखी पुरुषोत्तम, जो सुखी आहे तिथे पुरुषोत्तम असे जायचा. म्हणजे दुखी माणसाकडे तो नाही, तो जगाचा सवी श्रीमंत झाला तरी माणूस तिथे नाही, देव तिथे नाही आहे. सुखी पुरुषोत्तम. मग सुखी कोण आहेत त्याच्यावर संपूर्ण जग आधारित आहेत. मला दया तेथ धर्म. जर धर्म टिकला तरच तुम्ही सुखी व्हाल. एरवी सुखी होणार हे 700 वर्षापूर्वी माऊलींनी सांगितले. दया तेथ धर्म तेथ सुखागम. जिथं धर्म आहे तिथं सुखी आहात. मला सांगा, आपण एवढे माणसं आज कीर्तनाला बसलो, हे महाराष्ट्रातच शक्य आहे. तुम्ही इतर राष्ट्रात जाऊन पहा बरं, बंदी होईल का तुम्हाला? भजनाला बंदी करता तो लोक. घरातल्या घरात परमार्थ करा, बाहेर करायचा. कोणतंही राष्ट्र असो जगामध्ये, मोठे मोठे तत्वज्ञानाला प्रतिबंधक करणारे धर्म वेडे आहेत. पण जो धर्म चालत असेल ते इथेच. धर्म सुखागम, तो धार्मिक आहे. धर्म तेथ, आणि जिथं सुखाचं आगमन आहेत तिथं देव आहेत. देवाला जर दुःखी माणसं आवडत नाहीत तर तुम्ही का म्हणून देवाच्या मागे लागतात? मोठं मोठं ताट घेऊन जातात, मोठे मोठे अलंकार कर, जमत नाही त्याला. सुखी पुरुषोत्तम. सुखी कोण आहेत? एका अजनार्धनी संत. फक्त देव संत पूर्ण आहेत, संत सुखी आहेत. आणि आश्चर्य काय माहिती का संप्रदायाचं? त्या संतांना देव नकोय तरी तो मागे लागतो. याला म्हणतात वारकरी संप्रदाय. कोण वारकरी? कोणाला वारकरी? मग देव नकोय. तुकोबर आहे, वारी करत असताना देवाला आशीर्वाद द्यायला जातात. तुका म्हणे तुझी नलगे धसोडी. आम्ही बोलण्यासाठी आलोय रे, काही पाहिजे असं नाही. काही जे होतं आमच्याकडे ते गुधळून टाकलंय तेच मागण्याकरता पुन्हा आम्ही तुझ्याकडे येणार नाही. नामयाचे पाठी चाले. आणि नाथ महाराजांचा दृष्टांत प्रसिद्ध आहे महाराज. कावडीने तुम्ही कोणाचे? महाराष्ट्राची विशेषता आहे बरं का ती. देव नकोय तरी तो त्यांच्या मागे लागतो. सुखी पुरुषोत्तम, कारण की संत पूर्ण आहे म्हणून देव पाठीमागे लागतो. अपूर्ण माणसाकडे तुम्ही पैसे मागाव, काही नुसतं बोलायला जा, बोलणारच नाहीत माणसं. लांबून म्हणतात शनी आला. आणि जास्त असेल तर साडेसाती आली. माणसाला पाहून साडेसाती वाटणं हा पुरुषार्थाचा आपल्या जीवनाचा अपमान आहे महाराज. तुम्ही जर कोणाच्या घरी जात असाल, कोणाकडे पाहुणे म्हणून जात असाल,
जड म्हणून जाऊ नका. बोलल्याशिवाय तर जाऊच नाही हा भाग वेगळा आहे. काय देणार आहे कोण महाराज? जे ते दुखी तुम्ही दुखी पुन्हा जाणून बोजून एकत्र येत आहे, देणार कोण? नाही कळालं, दाताच नाही कोणी महाराज. फक्त तुम्ही आशा करतायत आणि तुमच्यातलाच एक जण साधू होतो, जा बेटा तेरा कल्याण हो, त्याची भिवंडी झालेली असते. याचं कल्याण आमचे एक कीर्तनकार फार सुंदर आहेत, त्यांनी एकदा विनोद केला होता माझ्या अजून लक्षात येतो. ते म्हणे आपण ज्यांना निवडून देतो माझा चुकीचा अर्थ काढू नका, काढला तरी काही फरक पडणार नाही. आपण ज्यांना निवडून देतो ते मतं मागायला येत असताना म्हणतात आम्ही तुमचं कल्याण करू, आणि आपण निवडून दिल्यानंतर ते मुंबईला जातात, आपण इथं ते मुंबईला आण कल्याणमध्ये पुन्हा कल्याणाची दोघांची भेट होत विठ्ठला विठ्ठला कोण करणार महाराज? कोणाला? आपापलं पडलेलं आहे सगळ्या लोकांना. फक्त साधूच एक असे आहेत तुमचं कल्याण करण्याची इच्छा करतात. शब्द आहे का? कधी इच्छा करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा? संत साथ देतात. आणि कोणती साधना? संसार प्राप्तीची, भोग प्राप्तीची साधना पहिल्या चरणात सांग. ब्रॅकेट आहे आणि हे इतके अभंग मोठे आहेत, तुम्हाला फक्त दिग्दर्शन करतो. देव जो कोणी देऊ शकत नाही या जगातला, भोग देऊ शकतात, मदत करू शकतात, तुमच्याबरोबर येऊ शकतात, पण हरी देऊ शकत नाहीत. आणि ज्यांना हरी पाहिजे अशी देण्याची ताकद संतामध्ये आहे. किती मोठी गोष्ट आहे ती हरी प्राप्ती. त्याला एकदम आपण काय सहज घेतो ना चरणाला, ते आपले चरण चांगले नसतात. कोणत्याही अक्षराला गंभीरतेनं घ्यावं लागतं. हरी प्राप्तीशी ज्याला देव पाहिजे असेल त्यांना धरावे संताचे ते पाय. शब्दाचा अर्थ ज्ञान आहे बरं का? नाही तर पायच धराल. संप्रदायातला ते कोड वर्ड आहे तो, पाय म्हणजे स्वरूप ज्ञान. हरीचं जर ज्ञान पाहिजे असेल तर धरावे सेवा करा, अगरवता करावे दास धरावे. आणि त्यांचं ज्ञान मिळाल्यानंतर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे साधना केली पाहिजे. एखादा गायक मनुष्य आहे, त्याला नोटिशन दिलं शिकून, पण त्यांनी प्रॅक्टिस नाही केली तर त्याला स्वर दिसतो पण लागत नाही ना. गळा नाही, ते नरडं आहे. ते नरड्याचं गळा बनवणं याला साधना म्हणतात. किती साधना असते महाराज. तुम्ही मी अनेक गायकांचे इंटरव्ह्यू रात्रभर थंडीमध्ये स्वर लावत बसतात, रात्र 12-12 तास. आपल्याला म्हणतं गाणं फार चांगलं आहे, ते आपल्याला बोलायला काय, आपण 2 मिनिटात बदलतो. पण गडावर एक जण आले होते तर मला फोन केला त्यांनी, आता काय नवीन परत युग आलेले म्हणे, महाराज आम्ही येतोय. म्हणलं या सोय होईल का?
सगळी सोय होईल, पण सगळं बरोबर घेऊन या, बाकीची सोय होणार नाही. भगवानगड आहे. मग ते फोन करतात आणि बघा कशी लवकर, मी जर एखाद्या कामात असलो, लिखाणात असलो, लवकर बाहेर गेलं नाही त्यांचं मन बदलतं. काय शास्त्रीचे अहंकार आहेत, मन बदल. भेटायचं आहे पहिली भावना, अहंकारी आहे दुसरी भावना. आणि थोड्या वेळामध्ये जर त्यांना सांगितलं यांना चहा द्या, अरे खरंच शास्त्री चांगले, आपला गैरसमज होता. एका आता हे पूर्ण इतिहास नाही सांगत तुम्हाला मी, आणि जर तारीख नाही दिली तर चहासुद्धा कडू लागतो. पुन्हा मन बदलतं जर हा म्हणलं शास्त्रीसारखा माणूस नाही. एका 10 मिनिटांमध्ये तुमचं मन किती बदलतं हे पाहा तुम्ही. आणि हे कंट्रोल करण्यासाठी साधना करावी लागते. योगश्चित्तवृत्ती ज्या ध्येयाने तुम्ही निघालात ते मजबूत पाहिजे. ज्ञान दिलं त्यांनी, धरावे संताचे ते, पण साधना कुणी करायची? चुकवूनही आला पहाडी ते आपलं काम आहे, संताचं काम नाही आहे ते. सद्वासनेच्या मग साधू संघे किती कळतं मला माहीत नाही. अगोदर शुद्ध व्हा, काम क्रोधाच्या साखळीतून चुकवून स्वतः आला, आणि मग तो जर सद्वासनेच्या डोंगरावर आला मग साधू संघे सुभटा. उजू म्हणजे सरळ. मग त्याच्या अगोदर संत संगती काही कामाची नाही म्हणून दुसरं चरण आहे. तेने साधती ते ज्ञान देतात. नाही म्हणे महाराज किती मोठे संत असू द्या, अहंकारी असले, जर आम्ही ठरवलं त्यांच्या पाया नाही पडायचं. तिसऱ्या चरण प्राप्ती. प्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती आहे ना, दुसरी प्राप्ती येईल त्याच्यामध्ये. संताविन शब्द फार गोड आहे. संताविन प्राप्ती ऐसे वेद देती गो आहे. हे काय आहे, ज्याचं त्याचं एक क्षेत्र आहे. तुम्हाला व्यापार करायचा असेल तुमचे संत वेगळे, राजकारण करायचं असेल तर तुमचे संत वेगळे. तू ह्या संताकडे येणं म्हणजे मूर्खपण आहे. हे फक्त हरिप्राप्तीशी, इकडं तुम्ही राज्यप्राप्तीशी उपाय म्हणून येऊ नका. संता प्रत्येक क्षेत्रातले वैज्ञानिक व्हायचं आहे तुम्हाला. अहो आता हल्ली तर इतकी परिस्थिती झाली, कुठली युनिव्हर्सिटी आली कळत नाही मला. 2-4 पुस्तकं ऐकतात, लेक्चर ऐकतात, की डायरेक्ट येऊन उलटंसुलटं बोलतात. आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवतो. म्हणलं नासात प्रवेश मिळाला का? बायको नीट ऐकत नाही, आईबापाला पश्चाताप झाला जन्म देऊन. काम नाही, धाम नाही. प्रत्येक गावामध्ये मुली कमी झाल्यामुळं 25-25 टगे नाही म्हणत मी फिरतायत, कामच नाही. मी तर लोकांना आव्हान केलं, मला ज्यांचे लग्न होते त्यांनी गडावर या, निदान कीर्तनकार तरी होईल. भोगही नाही, मोक्षही नाही, मध्ये कशा करता? काहीतरी जीवन वय सत्कर्मी तरी लागेल ना. म्हणून संत त्याचा अर्थ असा की जर तुम्ही परमार्थात आला, वेद देते वय नाही. माझा आम्ही वेदाला मानत नाही, सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे हा.
जे ज्ञानाचं भंडार आहेत त्याचा द्वेष करणं हा मूर्खपणा आहे. तुम्ही संप्रदाय म्हणून मानू नका, धर्म म्हणून मानू नका, ज्ञानाचं भंडार म्हणून वेदाला माना. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समित पाणी, आणि त्यांच्याकडे जाताना हात जोडून जा, ऐसे वेद देती. कठोपनिषदामध्ये फार विस्तारपूर्वक कथा आलेली आहे त्याची, तो तुम्हाला इथं सांगत बसत नाही. समित पाणी, जात असताना सुद्धा हात जोडून जा. तुम्हाला ज्ञान पाहिजे ना उलटं बोलत आले तर. मला एक मित्र आहे माझा, त्याला काही ज्ञानेश्वरीतली ओवी सुटत नव्हती. ज्ञानेश्वरीने सोडलेला होता तो. आता त्यांनी एका ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीवर आक्षेप घेतला माझ्यासमोर. म्हणजे शास्त्रीजी मला ह्या ओवीवर संशय, मग ही ओवी अशा अशा पद्धतीने चुकीची. म्हणजे यस उत्तम, पण तुम्हाला काय वाटत? मला काहीच वाटत नाही. म्हणलं मूर्खाबद्दल काय वाटत नाही. मग ही ओवी सोडवायची कशी? म्हणलं शिष्य म्हणून शरण ये. वादविवाद करणारा आणि बुद्धिमान म्हणून जर तुम्ही आला तर तुम्हाला ज्ञान देणार नाही. संताविना प्राप्ती धरावे संताचे. तू जर वादविवाद करणार आला तर तुला उत्तर दिलंच पाहिजे असं थोडंच एक आहे. एक माझ्या जीवनातली घटना आहे. स्वामीजीकडे शिकत असताना तर स्वामीजी रहस्य ईशावास्य रहस्य उपनिषद त्यांचे 50 ग्रंथ प्युअर संस्कृतमध्ये, आणि ते त्यांनाच कळत होते. आजही मुंबईमध्ये 1000 कोटीची त्यांची प्रॉपर्टी, आणि आम्ही उत्तराधिकारी शोधतोय. फक्त स्वामीचे ग्रंथ वाचता येईल त्याला आम्ही गादी देतोय. आज धर्माची परिस्थिती किती वाईट झाली बघा. भगवान बाबांचा एवढा मोठा सप्ताह होतो, 7 कीर्तनकार, अभ्यासू शोधणं मला सारख्याला कठीण होत आहे. ही आपल्या संप्रदायाची परिस्थिती बोलता कुणाला तुम्ही? आणि नवीन होतो, लघुसिद्धांचा अभ्यास चालू होता. एक जण साऊथमधून आलेला विद्वान आणि स्वामीजी राहायला मलबार हिलला होते, ज्यांना कळत असेल त्यांनी बघा. आणि मलबार हिलमध्ये प्रवचन करायचे, ज्यांच्या मलबार हिल म्हणजे संपूर्ण भारत ज्यांच्या ताब्यात आहे त्या एरियाला मलबार हिल म्हणतात. आणि तिथं स्वामीजींचे प्रवचन, तिथं तो विद्वान आलेला. आणि ते असू संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. आम्ही नवीन 7-8 महिने झालेले, आमचं इको येण्याची चाललेलं, आणि हा इतका बोलायला. स्वामीजी बोलतच नव्हते संस्कृत, 15-20 मिनटं ते बोलत होते. मला असं वाटायचं की आमच्यासारखं असतं तर धडाधड बोललं असतं. नवीन नवीन इंग्रजी शिकलेले असतात ना, ते मराठीच बोलत नाहीत. आणि चुकीची इंग्रजी बोलल्यामुळं ज्याला इंग्रजी चांगली कळते तो गप असतो, हे मला माहीत नाही त्या काळात. 15 मिनटं बोलत होतं स्वामीजी, काहीच बोलत नव्हतं. तेव्हा त्याला जेव्हा जायची वेळ आली तेव्हा त्यांनी प्रार्थना केली की तुम्ही काहीच बोलत नाही, मी एवढं लांबून तुमच्याकडे आलेलो आहे. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. ते 4-5 वाक्य मोजून स्वामीजी बोलले असतील, ती न्याय घटित संस्कृत आहे ती. 5 वाक्य बोलले त्याच्यानंतर त्याची वाणीच बंद झाली. माझी अगोदरची अवस्था आणि नंतरची अवस्था, हा बोलत का नाही आता? मग स्वामी म्हणले इनको चाय पाणी दे दो, थोडंसं और छोड के आओ. मग मी त्याला घेऊन सोडवायला गेलो खाली. मला विचारतो स्वामीजी कहाँ से? म्हणजे का कहाँ से? बोले पृथ्वी से. मला अगोदरचा राग. मी बोले क्या संस्कृत बोलते स्वामीजी. मला बरं वाटलं की त्या गुरुजींची स्तुती करतोय. क्या ऐशी संस्कृतमध्ये जिंदगी मी सुनी नाही. म्हणजे पहिले क्यों बोल रहे थे? बोले मालूम नाही था, इतने बडे विद्वान आहेत. म्हणे क्यों? बोले कपडे इतने हलके पहने हुए थे, साधे कपडे, त्याच्यामुळे ते विद्वान आहे. आता लोक कपड्याला विद्वान मानतात हे मला माहीत नाही. आणि पाया पडून गेला महाराजांनी. मला सांगितलं त्यांनी जाता जाता, जिंदगी में इनका साथ मत छोडो, यायची संस्कृत काही नाही आहेत. लक्षात येते? आणि मग मला अगोदरच लक्षात होतो तो भाग सोडून द्या. तो घे जाता जाता त्या डोळ्यातून पाणी आलं. 4 अक्षर पती किती मोलाचे आहेत. अहो 1 अक्षर ज्ञानोबांचा शब्द सांगतो. 1 शब्द
एका सूर्यासारखा आहे. एक शब्द समुद्राहुणी खोल अर्थ, एक शब्द समुद्र आहेत, एक शब्द सूर्य आहेत. ज्ञानेश्वरीत किती शब्द आहेत महाराज, किती सूर्य आहेत, किती समुद्र आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. आणि त्या ज्ञानेश्वरीला आपला स्पर्श होतो हे जगातलं सगळ्यात मोठं भाग्य. ती ज्ञानेश्वरी आपण ऐकतो जिचा एक शब्द समुद्र आहेत, एक शब्द सूर्य आहेत, त्या ज्ञानेश्वरी स्पर्श करतो. त्यांचं वर्णन मी म्हणून म्हटलं, नाथ महाराज पुल आहेत, मागे बघतात तेव्हा कैवल्याचा पुतळा म्हणतात, आणि पुढे बोलतात तुमच्याकडे बोलत असताना एकदम हरिप्राप्तीशी उपाय म्हणून सांगतात, याला पुल म्हणतात. अवघडातल्या अवघड गोष्टी कळणं तो एक टप्पा आहे, आणि एकदम सामान्य माणसाला कवळीमध्ये घेणं त्याचं नाव नाथ महाराज आहेत. दोन्ही बाजू आहेत. आणि किती वर्णन आहेत महाराज, माऊलीचं किती वर्णन करावं, आणि त्यांनी वर्णन केल्यामुळे आपल्याला माऊली समजतात, याला म्हणतात नाथ महाराज. साधकाचा मायबाप चाले की साधी गोष्ट नाही महाराज. म्हणून संताशिवाय, पुन्हा डबल सांगतो, संताशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. का होत नाही? संता जवळच, देवाजवळच संत असतो, त्यांनी इशारा केल्याशिवाय देव त्याला प्रसन्न होत नाही. हे तुम्हाला मी अगोदर सांगितलं. आणि वेदाची निंदा करू नका. ग्वाही म्हणजे साक्षी आहे ते. द्वारकेचा राणा अशी साक्ष देणारे वेदशास्त्र उभारी बा ज्ञानोबराय पण म्हणतात. म्हणून कोणताही माणूस ज्ञानी असू द्या, कोणतंही पुस्तक चांगलं असू द्या, कोणतंही भंडार चांगला असू द्या, व्यक्तीकडे पाहू नका, ज्ञानाकडे पहा. ज्ञानोबराय कोण आहेत, नाथ महाराज कोण आहेत हे नका पाहू, त्यांच्या ज्ञानाकडे पहा, तुमचा उद्धार होईल. विडोबा रघुमाई.